त्यांचे नाव द्यावं म्हणजे विक्री वाढेल असं बेताल वक्तव्य करून सर्व समस्त महिला भगिनींचा अपमान केलेला आहे. त्याचा निषेध करून ही सभा 10/11/2017 रोजी पर्यंत 3 वाजेपर्यंत तहकूब करावी. आजची सभा शुक्रवार दिनांक 10/11/2017 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित दारूच्या ब्रँडला महिलांचं नाव द्या म्हणजे दारूचा खप वाढेल असं बेताल आणि निंदनीय असं वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन अतिशय बेतालपणे ते बोललेले आहेत आणि हे सर्व महिलांना अतिशय लज्जास्पद आणि अशोभनीय वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. यासाठी आम्ही याचा निषेध करण्यासाठी महानगरपालिकेत महापौरांकडे आम्ही तहकुबी दिली होती पण महापौरांनी ती तहकुबी आमची वाचलीसुद्धा नाही. आया बहिणींचे संसार उद्ध्वस्त होत आहेत दारूंमुळे संसारचे संसार उद्ध्वस्त होतात लहान मुलांचं आयुष्य बर्बाद होतं आहे असं असताना तुम्ही असं म्हणताय की दारूला महिलांचं नाव द्या म्हणजे दारूचा खप वाढेल हे कितपत योग्य आहे. आणि यासाठी आम्ही महिला तहकुबी देत असतानासुद्धा आज महिला महापौर असूनसुद्धा यांनी आमची तहकुबी घेतलेली नाही आहे आणि याचा आम्ही सर्वपक्षीय महिला निषेध करतो आहे. हा BJP सरकारनं महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे जी काही स्वप्न दाखवली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी पारदर्शक कारभार करणार अमुक करणार तमुक करणार फक्त त्या ठिकाणी गप्पा मारल्या आणि आज ते महिला भगिनींना सोडायला तयार नाही आहेत. आज दारूच्या ब्रँडला त्या ठिकाणी महिलांचं नाव द्या म्हणजे खप वाढेल म्हणजे त्यांना आया बहिणी नाही आहेत का असा प्रश्न आम्हाला सर्व महिला भगिनींना पडतो आहे. ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाची कावड त्या ठिकाणी उघडली आणि आम्ही सर्व महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतात आणि तुम्ही पाहिलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी आपापली भरारी मारलेली दिसते आणि असं असताना आज सुप्रियाताई असतील आदरणीय दादा असतील यांनी महिलांसाठी अतिशय उल्लेखनीय काम केलेलं असताना आज यांच्याकडे सत्ता गेल्यानंतर हे महाराष्ट्राचे मंत्री महिलांबद्दल अशा पद्धतीनं असभ्य त्या ठिकाणी बोलणं त्यांचं त्यांना शोभतं आहे का असा आमचा सर्व महिलांच्या समोरचा एक प्रश्न आहे. जनरल बॉडीला सुरुवात झाल्यानंतर तहकुबी आमच्या नंदाताई लोणकर यांनी त्या ठिकाणी मांडली परंतु मला खेद या गोष्टीचा वाटतो की आपल्या या शहराच्या प्रथम नागरिक माननीय महापौर यांनी ती वाचलीसुद्धा नाही. एक महिला म्हणून त्यांनी ती त्या ठिकाणी वाचून दाखवणं त्या ठिकाणी गरजेचं होतं असं या ठिकाणी मला आवर्जून वाटतं. त्यामुळे मी या गोष्टीचा त्या सर्व महिला भगिनींच्या वतीनं निषेध व्यक्त करते. त्यांना सत्तेचा माज झालेला आहे. आज पत्रकारांशी बोलताना सुद्धा ते गुटखे खाऊन थुंकतायत अशी त्यांची परिस्थिती आहे. सैनिकांच्या पत्नींविषयी त्यांना बोलताना जरासुद्धा लाज वाटत नाही आणि आज गिरीश महाजनांचं असं वक्तव्य आहे की दारूच्या ब्रँडला महिलांचं नाव दिलं पाहिजे. अहो तुम्हाला जन्म दिलेली पण माता ही महिलाच आहे हे तुम्ही विसरू नका. आज महिलांबद्दल तुम्ही असे वक्तव्य करताना तुम्हाला कशाचंही तालतम्य राहिलेलं नाही. तुम्हाला सत्तेचा माज झालेला आहे. तर महापौर ह्या महिला असूनसुद्धा त्यांनी दखल घेतली नाही आणि श्रीनाथ भिमाल यांनीसुद्धा ह्या गोष्टीवर पडदा टाकला आहे. बेताल वागणं
आम्ही खपून घेणार नाही आहे. ह्यांना रस्त्यावरसुद्धा फिरून देणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू. भाजपचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. अरे एक महिला 42 कुळीचा उद्धार करते, ती कोणाची काकी होते, कोणाची मामी होते, कोणाची आई होते, तिने किती भार सोसलेला आहे त्याची ह्यांना जाणीव नाही आहे. परंतु ह्यांना आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या महिला ह्यांना आम्ही दाखवून देऊ. गिरीश महाजन हाय हाय. गिरीश महाजनचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर.